कसे आहात सर्वजण? होप तुम्ही सर्वजण छान असणार. तर आजच्या व्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, युकेमध्ये जर तुम्हाला यायचं असेल, तुमचं स्वप्न असेल युकेमध्ये सेटल व्हायचं, जॉब करायचं किंवा स्टुडंट व्हिसावरती इथे येऊन शिकायचं, तर तुम्हाला हा व्हिडिओ खूपच फायदेशीर ठरणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत तुम्हाला युकेमध्ये येण्यासाठी कोणता व्हिसा लागेल, काय प्रोसेस आहे युकेमध्ये येण्यासाठी, किंवा आता नवीन नवीन नियम अटी वगैरे ह्या युके व्हिसाने सांगितलेले आहेत, तर ते काय आहेत, हे सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळेल. आणि हा व्हिडिओ स्पेशल तरुण तरुणींसाठी, आपल्या भारतीय किंवा महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींसाठी हा व्हिडिओ स्पेशल माझ्या मिस्टरांनी बनवलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये ते तुम्हाला प्रॉपर इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन देतील आणि प्रॉपर गाईडलाईन्स देतील की तुम्ही कशाप्रकारे तुमच्या करिअरच्या दृष्टीने तुम्ही पुढे जाऊ शकता आणि तुम्ही तुमचं जे स्वप्न असेल आउट ऑफ कंट्री राहून काहीतरी करण्याचं किंवा शिकण्याचं, हे सर्व तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तर तुम्ही हा व्हिडिओच्या तिथे कमेंट करून आम्हाला सांगू शकता, आम्ही त्यांचं आन्सर देण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. नमस्कार, कसे सर्वजण? ओके सर, हा व्हिडिओ बनवण्याची गोष्ट अशी की सध्या युकेमध्ये एक न्यूज आलेली आहे आणि त्या न्यूज प्रमाणे, म्हणजे त्या जी इन्फॉर्मेशन मला आता आम्ही बघतोय साईटवर, आम्ही युकेमध्ये राहतो आणि आम्हाला जी इन्फॉर्मेशन येते त्याप्रमाणे युके गव्हर्नमेंट आणि इंडियन गव्हर्नमेंटमध्ये एक बॉन्ड त्यांनी बनवला आणि त्या बॉन्डप्रमाणे त्यांनी एक नवीन एक स्कीम काढली. तर त्या स्कीमचं नाव आहे युथ मोबिलिटी स्कीम. तर बेसिकली या व्हिडिओ मी तेच सांगणार आहे की ही जी स्कीम आहे याचा जो व्हिसा त्यांनी कॅटेगरी नवीन बनवली आहे, तर त्या व्हिसाचं काय रिक्वायरमेंट आहे, त्या व्हिसाप्रमाणे तुम्ही काय करू शकता आणि तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो, म्हणजे असं. तर पहिली इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की हा व्हिसा व्हिसासाठी एज लिमिट आहे, म्हणजे ज्यांचं एज लिमिट विदिन 18 to 30 आहे ते तरुण तरुणी हा व्हिसासाठी ॲप्लिकेबल आहेत आणि ते अप्लाय करू शकतात. आणि ज्यांचं एज्युकेशन बॅकग्राऊंड, म्हणजे समजा ज्यांच्याकडे चांगला एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे आणि त्यांना असं वाटतं की कुठे बाहेर जाऊन आउट ऑफ इंडिया जाऊन मी काहीतरी करू शकते किंवा काय करू शकतो आणि काही सेटल पण होऊ शकतो त्या कंट्रीमध्ये, तर ही एक चांगली संधी आहे तरुणींना. तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर पहिली रिक्वायरमेंट आहे की एज ग्रुप. ओके, तो 18 to 30 या एज ग्रुपच्या लोकांना, म्हणजे तरुण तरुणींना हा फायदा हा व्हिसा ॲप्लिकेबल आहे, तर त्यांनी तो अप्लाय करू शकतात. दुसरी गोष्ट अशी आहे की हा व्हिसा 2 वर्षासाठी, म्हणजे तुम्ही या 2 वर्षात शिक्षण घेऊ शकतात, म्हणजे जॉब करू शकता, तुम्ही बिझनेस करू शकतात. मग त्याच्यात असं रिस्ट्रिक्शन नाही आहे, काही रिस्ट्रिक्शन आहेत ते मी नंतर या व्हिडिओच्या एंडला सांगेन. ओके, तर सेकंड पॉईंट असं आहे की जी फीस घेतात, ही फी म्हणजे गव्हर्नमेंटच्या साईडप्रमाणे 250 pounds जवळजवळ 25,000 फी आहे इंडियन रुपीज प्रमाणे. ओके, तर हा व्हिसा असं नाही की हा फर्स्ट टाइम आज युके करून आणला आहे. हा व्हिसा 2009 किंवा 2008 साली हा व्हिसा होता, पण तो नंतर बंद केला 2008-09 साली. पण त्याचं नाव होतं हॉलिडेज व्हिसा आणि तो व्हिसा 3 वर्षाचा होता. आणि त्या व्हिसाप्रमाणे अशी ही होती रिक्वायरमेंट की तुम्ही इथे येऊ शकत होता पण तुम्ही जॉब करू शकत नव्हता, बिझनेस करू शकत नव्हता. म्हणजे हाफ, समजा 3 वर्ष व्हिसा आहे तर तुम्ही 1.5 वर्ष फक्त तुम्ही हॉलिडेज एन्जॉय करायचे आणि नंतर मग तुम्ही जॉब किंवा काही असं शिक्षण घेऊ शकता असा व्हिसा होता. पण नंतर त्यांनी तो स्टॉप केला. ओके, आणि नंतर सध्या आता आफ्टर 10 इयर्स त्यांनी पुन्हा तो चालू केला. आणि त्यामध्ये कारण हेच आहे की तुम्हाला असं डोक्यात शंका आहे की हा युके गव्हर्नमेंटने असं का केलं, तर युके गव्हर्नमेंटला सध्या यंग टॅलेंटची खूप गरज आहे. म्हणजे इथे सध्या आफ्टर कोरोना आणि जे काही नंतर इकॉनॉमिक्स हे सगळ्यानंतर जे इथे यु नो इम्पॅक्ट झाला, तर ऑब्विसली ते आता सध्या ऑल ओव्हर वर्ल्ड युथला अट्रॅक्ट करतात की समजा आपला युथ टॅलेंट आहे त्यांच्याकडून आपल्याला काही फायदा होईल, तर त्यामुळे तर त्यांचा उद्देश तोच आहे. मग त्याप्रमाणे त्यांनी व्हेरियस कंट्रीज बरोबर त्यांनी एक अग्रीमेंट केल्या आणि त्याप्रमाणे त्यांनी हा व्हिसा ही स्कीम चालू केली. तर तुम्ही याचा फायदा करून घ्या मला असं वाटतं. तर सेकंडली एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की या व्हिसासाठी IELTS द्यायची गरज नाही आहे. म्हणजे सध्या तरी असं युके गव्हर्नमेंटच्या साईटवर असं दिसतंय की त्यांनी ती पर्टिक्युलर कंडिशन काढून टाकली, तर तो एक फायदा आहे. म्हणजे तरुण तरुणीसाठी कसं असतं की IELTS द्यायची म्हणजे एक थोडी एक कसरत असते. तर मला असं वाटतं की या हे जर ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे तर तुम्ही घ्यावी. ओके, आणि
ओके, तर तुम्हाला असा प्रश्न पडेल की समजा आता मी 30 वर्षाची आहे किंवा 30 वर्षाचा आहे तर मी अप्लाय करू शकतो का? हा, तर तुम्ही त्या कॅटेगरीने बसता, तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला असं वाटतं की आफ्टर 30 वन तुम्ही क्रॉस होणार त्या 2 वर्षात, तर तुम्ही राहू शकता की नाही? तर ऑब्व्हियसली तुम्ही राहू शकता. तर तुम्ही तिथे 2 वर्ष आफ्टर 30 तुम्ही राहू शकता. तुम्ही समजा आता 30 वर्षाच्या आहात आणि तुम्ही आता अप्लाय करतायत, आणि आफ्टर अप्लिकेशन समजा तुम्ही या कंट्रीमध्ये आल्यानंतर तुमचं एज 31 झालं, तर तुम्ही ऑब्व्हियसली राहू शकता. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. दुसरी गोष्ट अशी आहे की या व्हिजा जर व्हिजामध्ये काही रिस्ट्रिक्शन आहेत, तर त्या रिस्ट्रिक्शन पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही स्पोर्ट्स पर्सन, म्हणजे तुम्ही या व्हिजावर आल्यानंतर तुम्ही स्पोर्ट्स पर्सन बनू शकत नाही, म्हणजे तुम्ही स्पोर्ट्समध्ये कुठे जाऊ शकत नाही किंवा तिथून तुम्ही काही स्पॉन्सरशिप घेऊ शकत नाही. दुसरी गोष्ट की समजा तुम्ही असं ठरवलं की त्यानंतर तुम्ही बिझनेस करतायत, तर बिझनेस केल्यानंतर तुम्ही समजा एक फॉर एक्झाम्पल तुम्ही एक दुकान किंवा शॉप घेतात, त्या शॉपमध्ये तुम्हाला समजा काही बिझनेस करता, तुम्ही एक तुमच्या काहीतरी काही आयडिया आहेत, पण ते शॉप तुम्ही स्वतः विकत घेऊ शकत नाही, तुम्ही फक्त ते रेंटवर घेऊ शकतात. आणि तिसरी कंडिशन अशी आहे की त्या बिझनेसमध्ये समजा तुम्ही काही इक्विपमेंट यूज करतात, तर ते इक्विपमेंट पण तुम्ही £5,000 वरती तुम्ही ते खर्च करू शकत नाही, म्हणजे 5 लाखच्या आतमध्ये तुम्ही तो खर्च करू शकता. तर दुसरा असा पॉईंट आहे की हा व्हिजा तुम्ही कधी अप्लाय करू शकता. तर तुम्हाला असं वाटतं की समजा तुम्हाला इथे जुलैमध्ये तुम्हाला यायचं आहे, तर तुम्ही हा अप्लाय मिनिमम 6 महिने आधी तुम्ही अप्लाय करू शकता. तर समजा तुम्हाला जुलैमध्ये यायचं, तर तुम्ही जानेवारीमध्ये येऊ शकता. तर आणि नंतर मग हा अप्लाय केल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की हा व्हिजा म्हणजे आन्सर कधी येईल, म्हणजे कधी तुम्हाला कळेल की हा व्हिजा सक्सेसफुल झाला, तर मिनिमम 3 वीक्स लागतात या व्हिजासाठी, म्हणजे ॲज पर द गव्हर्नमेंटच्या साईटवर त्यांनी असं लिहिलं आहे. तर त्याला त्याचा कालावधी आहे 3 वीक्स, तर 3 वीक्स पण वीक्सच्या नंतर तुम्हाला कळेल की तुमचा व्हिजा सक्सेसफुल झाला की नाही. तर सध्या हा म्हणजे असं तरी वाटतं की हे एक चांगली गोष्ट आहे तरुणांसाठी, आणि म्हणजे मला असं वाटतं की ॲज अ महाराष्ट्रीयन, म्हणजे मला असं वाटतं की पहिली गोष्ट की महाराष्ट्रातील तरुण तरुणांना याचा फायदा व्हावा, आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. तर तुम्हाला जर काही अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही जरूर त्या व्हिडिओवर कमेंट्स करा, आणि मी शक्य झालं तर मी त्यावर रिप्लाय करीन किंवा आन्सर देईन. ओके, तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.